हाय फ्रेंड्स, माझ्या हेल्दी आणि इलिगल हेल्पलाईनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हा व्हिडिओ मी कॅनडातनं बनवत आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही तो गोड मानून घ्याल. फ्रेंड्स, अलिप्त होणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला अलिप्त होणं खूप गरजेचं आहे आणि अलिप्त होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. अलिप्त होणं म्हणजे असं नाही आहे की आपण सेपरेशन करायचं किंवा अलिप्त होणं म्हणजे असंही नाही आहे की आपण अलूप होणं, एखाद्या गोष्टीपासून दूर राहणं, असं नाही आहे. अलिप्त होण्याचा खरा अर्थ हा आहे की आपण आपल्या मनावरती ताबा ठेवणं, थोडंसं एखाद्या गोष्टीपासून डिटॅच होणं. तर ही जी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया आपण साठीनंतर सुरुवात करावी असं सगळ्यांचं मत पडतं, पण माझं तसं मत नाही. माझं मत हे आहे की आपण ही प्रक्रिया 40 नंतर सुरुवात केली तर आपल्याला त्याचा जास्त उपयोग होईल, कारण की 60 पर्यंत आपण त्याला सरावलेले राहू आणि म्हणून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. बघा तुम्ही, आपल्याला डिटॅच होणं हे खूप कठीण जातं. एखाद्या गोष्टीपासून आपल्याला एखाद्या गोष्टीची जेव्हा सवय होते तेव्हा ती सवय मोडणं ही खूप आपल्याला कठीण गोष्ट वाटते, पण खरं तर कठीण काहीच नसतं. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं होतं, बघा आपण पहिल्यांदा निर्जीव वस्तूंचं उदाहरण घेऊ. जसं की आपलं घर, आपल्या घरापासून जर आपण सुरुवात केली तर लक्षात येईल आपल्या घरामध्ये इतक्या वस्तू असतात, इतक्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्या वस्तूंशी आपण खूप म्हणजे खूप अटॅच्ड असतो. खूपदा असं होतं की घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आग्रहावरून एखादी वस्तू घरात आणली जाते, त्या वस्तूचा त्यावेळेला काही उपयोग असेल पण नंतर त्याचा काही उपयोग होणार नाही हे माहीत होत नाही आणि आपण त्या घरात वस्तू साठवत जातो आणि त्या वस्तू साठल्या की नंतर लक्षात येतं की या वस्तू आता काही उपयोगाच्या नाही. ठीक आहे, हरकत नाही आहे, मग त्या वस्तू आपण त्यांच्यापासून डिटॅच व्हायला पाहिजे. म्हणजे काय, त्या वस्तू सरळ कोणाला तरी देऊन टाकायच्या, एखाद्या गरीबाला द्या किंवा आणखीन काहीही करा, परंतु त्या वस्तूंपासून आपण डिटॅच व्हायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मला सांगायची की आपल्याला सगळ्या गोष्टींपासून डिटॅच होणं जमलं पाहिजे. मुलगा मुलगी परदेशी राहतात, आपल्याला असं वाटतं की अरे हे परदेशात आहेत, कसं काय आहे, आपण कसं राहणार यांच्याशिवाय. राहायला शिकलं पाहिजे, कारण ते परदेशात आहेत, आपल्याला वारंवार भेटणार नाही आहे आणि आपण त्यांना भेटू शकणार नाही. आजकाल व्हिडिओ आहेत, त्याच्यावर आपण बोलू शकतो, व्हिडिओमध्ये एकमेकांना पाहू शकतो, पण कधी कधी मुलामुलींना त्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही. तर तोही आपण मान्य करायला पाहिजे, एक्सेप्ट करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करायला शिकली की आपल्याला कुठल्याही गोष्टी जवळ जात नाही. आणि म्हणून मुलगा किंवा मुलगी परदेशात असेल तर आपण ते गृहित धरायला हवं की आपण ह्यापासून आपल्याला हे शिकायचं आहे की आपण आता हे एक्सेप्ट करायचं की आपल्यापासून हे दोघंजणं दूर आहे तर आपण काही करू शकणार नाही आहोत. तर एक्सेप्टन्स याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला एखाद्या म्हणजे बघा तुम्ही, आता आपल्याला एखादी गोष्ट इतकी काही वेळेला आवडत असते की त्या गोष्टीपासून आपण दूर जाणं आपल्याला फार कठीण असतं, पण तसं पॉसिबल होत नाही. आता जी गोष्ट ह्या निर्जीव वस्तूंची, आपल्या घरामध्ये खूप निर्जीव वस्तू असतात, कप, ग्लासेस, पॅन्स, आणखी काय बरंच काय काय ड्रेसेस, लेडीजचे ड्रेसेस आपले इतके असतात की खूपदा आपण ते वापरतही नाही, नुसते घेऊन ठेवलेले असतात, कारण का तर आपल्याला मार्केटमध्ये आवडतात आणि म्हणून मार्केटिंगमधले घेतलेले हे ड्रेसेस आपण तसेच पकडू दिलेले असतात. सो तर ही झाली निर्जीव वस्तूंची. इवन आपण घरातल्या संसारसुद्धा म्हणूया, बघा आपलं लग्न होतं त्यावेळेला संसार अगदी छोटासा असतो, काय लागतं आपल्याला दोघांना, काही लागत नाही. त्यावेळेलाही दोघंच असतं तेव्हा आपल्याला काही लागत नाही, नंतर मुलं होतात म्हणून वस्तू वाढतात, पण नंतर परत शेवटी आपण दोघंच राहतो. मग अशा वेळेला मोठं घर हवं आहे कशाला, नाही का? आणि अशा वेळेला अनेक वस्तूंची गरज आपल्याला नाहीच आहे. मग ज्या वस्तूंची गरज नाही आहे त्या वस्तू आपण सगळं डिस्पोज ऑफ केल्या पाहिजेत आणि आपलं जे पूर्वी होतं छोटंसं घर तसंच आपण ते परत ठेवलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. मोठ्या घराची हवंही सोडली पाहिजे. जी गोष्ट घराची तीच गोष्ट प्रॉपर्टीची. आपल्या प्रॉपर्ट्या अनेक आहेत, असतात, आपण सगळं आपल्या तारुण्यामध्ये कमावून ठेवलेलं असतं का तर मुलांसाठी, मग त्या प्रॉपर्टीमध्ये आपण आपला जीव का अडकवायचा. त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्यापासून आपण दूर व्हायचं, कारण आता आपल्याला शेवटच्या क्षणी काय असतं, शेवटच्या क्षण म्हणजे अगदी काही मृत्यूची वेळ नसते, परंतु आपला जो एक आता म्हातारपणाचा काळ किंवा 60 नंतरचा जो काळ असतो तो काळ किंवा नंतरचा जो काही वृद्धाप काळ असेल तर त्या काळामध्ये आपल्याला सहज सोपं जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून या सगळ्यांपासून आपण डिटॅच व्हायला पाहिजे. डिटॅच झालो म्हणजे मग आपल्याला सहजपणे या सगळ्या गोष्टी जमायला लागतात. म्हणून ह्या प्रॉपर्टीची अटॅचमेंटसुद्धा आपण दिली पाहिजे. समजा ती प्रॉपर्टी आपण दिली आपल्या मुलांना, त्यांच्या नावावरती करू दिली, काही फरक पडत नाही आपल्याला, आपण त्याच्यात आनंद आणि सुख मानायचं, कोणीतरी ते उपभोगणार आहे आणि त्याच्यासाठीच तर आपण ती निर्माण केलेली असते. जी गोष्ट झाली निर्जीव वस्तूंची तीच गोष्ट आहे सजीव गोष्टींची. सजीव गोष्ट तर त्याच्यामध्ये मुलं मुली बघा, आता त्यांचं लग्न होतं, त्यांच्या संसारात ते रमतात,
त्यांच्या संसारात रमल्या तर त्यांच्यामध्ये आपण मध्ये मध्ये न करता ते जे काही करतात त्याप्रमाणे आपण ते फक्त बघत राहायचं. त्यांना जे वाटतं ते त्यांना करू द्यायचं. पूर्वीचा काळ असा होता की प्रत्येकाला प्रत्येकाशी त्यांचे विचार शेअर करावे असे वाटायचे. आणि ते शेअर करत असताना सुद्धा किंवा एखादी गोष्ट आपण एखाद्याला सांगितली की तू असं नाही असं कर किंवा हे जास्त चांगलं आहे तर ते आपण हक्काने सांगू शकायचो. कारण तेव्हाचा काळच वेगळा होता. तेव्हा सगळ्यांची मनं अशी निरभ्र आकाशासारखी स्वच्छ असायची. पाऊस पडून गेल्यानंतर कसं आकाश निरभ्र होतं ना, तसं निरभ्र आणि स्वच्छ अशी मनं पूर्वी होती. त्यामुळे कुणाला कुणाचा एवढा राग येत नव्हता. पण आता बघा, तुम्ही आपले विचार शेअर करू शकत नाही, आपण कुणाला त्याबद्दल सांगू शकत नाही, किंवा आपल्या मनात आलं तरीसुद्धा ते मनातच ठेवावं लागतं. कारण ते बाहेर बोलल्यानंतर ते पटतील त्यांना किंवा रुचतील असंही नसतं. कुणाला ते आवडेल की नाही हा सुद्धा एक प्रश्न असतो. आणि म्हणून आपल्या घरा मनातल्या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला मनामध्येच ठेवायला लागतात. आणि म्हणून त्यासाठी आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे एक्झॅक्टली. आणि म्हणूनच सजीव गोष्टींपासूनसुद्धा आपण दूर राहिलं पाहिजे. मुलांना काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मनाप्रमाणे करू द्याव्यात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले विचार नाही पटत हे आपल्याला कळल्यानंतर आपण त्यापासून थोडंसं अलिप्त राहायचं, म्हणजे अलोप राहायचं. अर्थात मी म्हटल्याप्रमाणे सेपरेशन नाही. आपण एकत्र राहूनसुद्धा कसं असतं, मला आठवत आहे की आपली मुलं आता म्हणतात की आई आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही तुमचं ऐकायचो आणि तू म्हणायचीस की आमचं ऐका, तर आम्ही ऐकायचो. तर आता तुम्ही तुमच्या उतार वयाकडे जाता आहात. तुमचं वय काही असू देत, 50 असेल, 55 असेल, 60 असेल, पण जर तुमच्या मुलामुलींची लग्न झाली आहेत किंवा आता मुलं मुली मोठे झालेले आहेतच, आता ह्या वयामध्ये त्यांची शिक्षणं झालेली असतात, करिअरला सुरुवात झालेली असते, काहींची लग्न झालेली असतात, काहींना मुलं झालेली असतात, तर ते म्हणतात की आता तुम्ही आमच्यासाठी लहान आहात, तर आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही ऐकायचं. तर आपण ते ऐकायचं. आता असं समजायचं की आपण त्यांची मुलं आहोत आणि ते आपले मायबाप आहेत, त्यामुळे आपण त्यांचं आता ऐकायचं. सो म्हणून ते जे म्हणतील ते आपण करायचं आहे. तुम्ही मला सांगा, कृष्णाला तुम्ही आठवा. अलिप्त कसं व्हायला शिकलं पाहिजे तर हे कृष्णाकडनं शिकता येईल. कृष्णाला नसेल का वाटलं की देवकीच्या कुशीत जावं, तिच्या कुशीमध्ये मिठीत पडावं? वाटलं असणार 100%. परंतु त्याच्या मनावरती अतिशय ताबा होता. आणि म्हणूनच अनेक गोष्टींमध्ये तुम्ही जर महाभारतात पाहिलं तर कृष्णाला प्रत्येक गोष्टीवर मनावर ताबा ठेवताना तुम्ही पाहिला असेल. सो म्हणून आपण कृष्णाकडनं ही गोष्ट शिकू शकतो की अलिप्त कसं राहायचं, अलुप कसं राहायचं. आणि माझी आई मला नेहमी म्हणायची बरं का की तू आई झालीस ना मग तुला कळेल. तर त्या एका वाक्यामध्ये आपल्याला किती ती सगळं ज्ञान देऊन जायची बघा जगाचं. आई झालीस की कळेल किंवा बाप झालंस की कळेल, या एका वाक्यामध्ये केवढं ज्ञान सामावलेलं असायचं. आणि ते ज्ञान आपल्याला एका वाक्यातनं तेव्हा कळत नसलं तरी आज त्याची आपल्याला जाणीव होते आणि आपल्या लक्षात येते की अरे हो खरंच ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. तर ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपण जेव्हा आई होतो किंवा बाप होतो तेव्हा आपल्याला तो कळतो. आणि म्हणून आपण जेव्हा हे सगळं करतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट आठवते आणि ती आठवल्यानंतर आपण त्याप्रमाणे करायचं असतं. तसं करायचं असतं, तसं वागायचं असतं आणि मुलं म्हणतील ते ऐकायचं असतं. आपण मुलांच्या पुढे धावायचं नाही, मुलं म्हणतील तेवढं करायचं. आणि मुलांच्यामध्ये असं समरस होऊन जायचं, मिसळून जायचं. काही काही वेळेला असा हा अनुभव असतो की मुलं जे आपल्याला सांगतात ते आपल्याला आवडत नाही आणि राग येतो, हट्टीपणा असतो. या वयात थोडाफार 50 नंतर हट्टीपणा सुरू होते की नाही मी का ऐकायचं माझ्या मुलाचं, मी नाही ऐकणार, तो माझा मुलगा आहे किंवा ती माझी मुलगी आहे, तिनंच माझं ऐकलं पाहिजे. तर हा जो हट्ट आहे ना हा सोडून देता आला पाहिजे. ह्याच्यापासूनसुद्धा आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. अलिप्त होणं म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक गोष्टीपासून तुम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे. तुमचा राग, तुमचा हट्टी स्वभाव, तुमचा जो काही हट्टीपणा आहे किंवा तुमचा जो मानभावीपणा आहे, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, या सगळ्यापासून तुम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला जर झालं, अलिप्त होणं म्हणजे या गोष्टींपासून दूर जाणं. ज्यावेळेस तुम्ही तुमचा राग सोडून द्याल, तुमचा मानभावीपणा सोडून द्याल, तुमचा अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं सोडून द्याल, तेव्हा ह्या गोष्टी सोडल्या आणि मग बघा तुम्हाला किती जीवन सुखावं होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप आनंदी राहाल, सुखी राहाल. आणि तुमचं सगळं जे आयुष्य आहे, पुढचं सगळं आयुष्य, ते खूप आनंदात जाईल. आणि म्हणून आपल्याला अलिप्त राहणं हे शिकता आलं पाहिजे, अलोप राहणं शिकता आलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, अलिप्त राहणं, अलोप राहणं याचा अर्थ सेपरेशन नक्कीच नाही आहे.
आपण सगळ्यांच्यासोबत राहून आपल्याला त्यांच्याप्रमाणे वागणं जमलं पाहिजे, जमवायला पाहिजे. आणि राग, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अपेक्षा संपूर्णतः सोडून दिला पाहिजे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.